युद्ध होतात, देशाच्या सेवेत प्राणाची बाजी लावली जाते. लढताना सीमेवर हृदयात फक्त एकच आवाज नांदत असतो, देशवासियांच्या रक्षणाचा. सैनिक गोळ्या झेलतो, रक्त सांडतो, जीव कुर्बान करतो. कोणासाठी? देशासाठी, देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी. पण तोच सैनिक जेव्हा सैन्यदलातील निवृत्तीनंतर नागरी जीवनात परततो, तेव्हा त्याला तो मान, सन्मान, आदर मिळतो? जनसामान्यांनी निवडून दिलेले लोकनेते त्यांचा आदर ठेवतात का? पुण्यातील काँग्रेसचे आमदार विनायक निमण आणि निवृत्त विंग कमांडर अरुण देशमुख हे दोन चेहरे समोर आणले तर मगाशा प्रश्नाची उत्तरं यापेक्षाही भयानक मिळतात. मनस्वी चीड आणणारा असा हा प्रसंग. हा लढा न्याय आणि अन्यायाचा, सत्ता आणि सत्याचा, हिंसा विरुद्ध अहिंसेचा. जय महाराष्ट्र. देशासाठी लढण्यासाठी ज्यांनी आपल्या जीवनातील तब्बल 23 वर्ष वाहिली ते विंग कमांडर अरुण देशमुख आपल्यासोबत आहेत. देशाच्या सीमेवर ज्या शत्रूंना त्यांना सामोरं जावं लागलं त्यांच्याशी लढताना त्यांनी कधीही कसलीही पर्वा केली नाही. निवृत्तीनंतर जेव्हा ते पुण्यात येऊन स्थायिक झाले तेव्हा मात्र त्यांना देशाच्या सीमेतीलच आपल्याच मातीतील आपल्याच लोकांशी काहींशी लढावं लागतंय. नेमका काय हा संघर्ष सुरू आहे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. देशमुख साहेब, नेमकं काय हा संघर्ष आहे? हा संघर्ष म्हणजे मी इथे हा प्लॉट घेतला 4.5 गुंठ्याचा आणि बांधकाम माझा बंगला बांधायच्या उद्देशानेच मी तो प्लॉट घेतला. सुरुवातीपासूनच पहिले इथे आमदार निमण यांचे बोर्ड लागले तर मला वाटलं की चांगले आमदार साहेब इथे प्लॉट आहे त्यांचे काही तर ते डेव्हलपमेंट करणार असतील. पण नंतर मला लक्षात आलं की त्यांची इथे दादागिरी चालू आहे. त्यांनी मलाही निरोप पाठवला की इथे मी कोणाला बांधू देणार नाही. पण तेव्हाच मी त्यांना क्लिअर केलं की मी आर्मीचा माणूस आहे आणि मी बंगला इथे बांधणार ह्याच उद्देशाने हा प्लॉट घेतला आहे. तर ते म्हणायला लागले हा मला विका. म्हटलं नाही, मला विकायचा नाही आहे, मला इथेच बंगला बांधायचा आहे. तर तेव्हाही त्यांनी मला दम दिला की तुम्ही कसं बांधताय बघू. तर मी त्यांना म्हटलं माझी डेटर्मिनेशन पक्की आहे, मी काही तुमच्या दबावाला दबणार नाही आहे. म्हणून मी माझं बांधकाम सुरू केलं. मी रितसर परवानग्या घेतल्या, एन ए परमिशन घेतली, मोजणी करून घेतली आणि मग बांधकामाला सुरुवात केली. हे सर्व घडत असताना आमदार निमण यांच्याकडून कोणत्या कोणत्या प्रकारे तुम्हाला त्रास देण्यात आला? काही वेळा त्यांच्याकडून थेट तुमच्यावर हल्ल्याचेही प्रयत्न झाले? माझ्यावर थेट हल्ल्याचे प्रयत्न आत्ता झाले. त्याच्यापूर्वी त्यांनी अनेकदा मला इतर लोकांकरवी निरोप दिला की बांधकाम करू नका, माझ्या बांधकाम मजदुरांना पळवणं किंवा जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याला दम देणं. त्यामुळे मी स्वतः शेवटी इथे म्हणजे मी जेट एअरवेजमध्ये असताना अशा ठिकाणी शिफ्ट झालो की मला 3 दिवस ऑफ मिळतात, 2 दिवस नाईट ड्युटी केल्यावर. त्यामुळे मी स्वतः इथे हजर असायचो. माझ्या पत्नीसुद्धा एकट्या, त्यांनी एअरफोर्समध्ये माझ्यावर हिमतीने साथ दिल्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टींची जाणीव होती. आम्ही दोघं सोबत असल्यामुळेच आज तुम्हाला हे जे विटकामपर्यंत बांधकाम पूर्ण होऊन माझे पूर्ण आरसीसी काम झालेलं दिसत आहे. पुण्याच्या बाणेर परिसरातली या जागेवर उभी राहिलेली प्रत्येक वीट न वीट देशमुखांच्या हिमतीची प्रचिती आहे. घामाच्या पैशाची जागा बळकावणाऱ्या राजकारण्यांच्या विरोधातलं हे सत्याग्रही आंदोलन, ही चिवट जिद्द त्याच्या दहशतीविरोधात उभी ठाकलेली. एक सामान्य माणूस म्हणूनच त्यांना हा लढा लढायचा आहे. पण पोलिसांचीही त्यांना अपेक्षित मदत मिळतेच आहे असं नाही. अनेकदा या काळात आम्ही कंप्लेंट्स केल्या. हा जो रस्ता आहे आमचा अप्रोच रस्ता, त्याच्यावर कित्येकदा गेट लावून तार लावून लावल्या द्यायची. आम्ही 100 रिंग करायचो. आम्ही कित्येकदा कमिशनरला भेटायचो. पण सर्वात मोठा आघात त्यांनी केला ते 23 सप्टेंबर 2012 मध्ये. देशमुखांची तक्रार पोलिसांनी किती गांभीर्याने घेतली हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. आतापर्यंत त्यांना धमक्या देऊन झाल्या होत्या, येण्याजाण्याचे रस्ते बंद करून झाले होते. 23 सप्टेंबर 2012 तर या सर्वाचा कळस झाला. त्यांच्या समोरील एका प्लॉटवर बांधकाम करणाऱ्या गृहस्थांनाही निमण यांच्या माणसांनी मारहाण केली. देशमुख मध्ये पडले म्हणून निमण यांच्या माणसांनी रात्री जेसीबीच्या सहाय्यानं यांच्या बंगल्याच्या बांधकामाचीही भिंत पाडली. देशमुखांनी पोलिसात तक्रार केल्यावर तो जेसीबी ताब्यात घेण्यात आला. पण पुढे इरेला पेटून निमण यांनी खोट्या तक्रारी करून महापालिकेच्या यंत्रणेकडून कामच बंद पाडलं. सैन्य दलातल्या या विंग कमांडरला असं चोहो बाजूनी घेरण्यात आलं. ही गोष्ट फॅक्ट आहे. पण मी पण ठरवलं की एअरफोर्समधल्या माणसांनी यांना जर लढा नाही दिला तर कॉमन माणसं काय लढा देतील. त्यांनी ऑलरेडी कितीतरी कॉमन माणसांचे प्लॉट बळकावलेत. मला ऐकण्यात येतं इतर एरियात त्यांनी असं केलेलं आहे. तर मी आणि माझी वाईफ अंजली आम्ही ठरवलं की आपण यांना लढा द्यायचाच. त्यामुळे कॉर्पोरेशनला जे काही कागदपत्रांची पूर्तता हवी होती
त्याची पूर्तता करण्यासाठी आम्ही एका आरटीओ ॲक्टिव्हिस्ट रवींद्र बराटे याची मदत घेतली, सर्व कागदपत्रं सादर केली आणि याच्यामध्ये आम्हाला कलेक्टर कचेरी आणि मोजणी विभागाकडून अतिशय कोऑपरेशन मिळालं. त्यांनी जे माझ्या मोजणीवर ऑब्जेक्शन घेतलं होतं की हा प्लॉट इथे नाहीच, तर मोजणी विभागाने 1 फेब्रुवारी 2013 पूर्णतः आमच्यातर्फे निकाल दिला आणि तो मी सादर केल्यावर कॉर्पोरेशनने तरीसुद्धा 4 महिने टाळाटाळ केल्यानंतर 17 जूनला मला पत्र दिलं की मी बांधकामही सुरू करू शकतो आणि माझे कॉमेन्समेंट रद्द व्हायण्याची नोटीस त्यांनी मागे घेतली. तुम्ही आता म्हणालात की तुम्ही जेठची ती नोकरी करून रात्रीच्या रात्री इथे काढायचा, नेमकं कसं काय? कारण आत्ता तर बांधकाम आत्ता कुठं थोडंसं पुढे सरकलेलं आहे, RCC आता कुठे झालेला दिसतोय, मग कसं राहिलात तुम्ही अशा अवघडलेल्या परिस्थितीत? सर्व गैरसोयी असतात ना. मला एअरफोर्समध्ये सर्व प्रकारच्या परिस्थितीला सामोरं द्यायची सवय होती. मी आणि अंजलीने कित्येक ठिकाणी क्वार्टर्स नसायच्या, लाईट नसायच्या आसाम, कधीकधी टेम्पररी क्वार्टर्स म्हणजे एक खोलीत. आम्हाला कुठल्याही कष्टाची कधीच भीती वाटली नाही, कुठल्याही संकटाची भीती वाटली नाही. मी माझ्यासाठी खाली एक रूम तयार करायचो. कित्येकदा काही नसताना, फक्त पहिला स्लॅब झाले असताना जेव्हा वॉचमन लोकांना दमदाटी व्हायची तेव्हा मी रात्री येऊन एकटा, माझी तुम्ही काळी गाडी पाहिली असेल, त्यात बेडिंग आणि एक खुर्ची तयारच होती. मी स्वतः वरती गादी टाकून झोपायचो आणि त्यांना हिंमत द्यायचो. मोकळ्या जागेत झोपायचं? हो, मोकळ्या जागेत झोपायचं. भीती नाही वाटली कधी? कारण ते देशाच्या सीमेवर लढताना किमान तुम्हाला ठाऊक होतं की शत्रू कोण आहे. तुमच्या सोबत तुमचे सहकारी असतील त्यावेळी वायुसेनेतील, आर्मीतील, मात्र इथं तर आपलाच देश, आपलीच माती, आपलीच माणसं. मला तोपर्यंत भीती वाटली नव्हती जोपर्यंत 7 जुलैला माझ्यावर अटॅक करण्यात आला आमदार निमण यांच्याकडून स्वतः. 7 जुलै 2013, स्थळ बाणेर परिसर. त्या दिवशीचा प्रसंग घडला तो असा. कदाचित त्यांनी हेच पाहिलं असेल की हा माणूस बाकीच्यांना दबत नाही, याच्यात खूपच हिंमत आहे, तर मलाच माझी लीडरशिप दाखवावी लागेल. खोटी लीडरशिप, निगेटिव्ह लीडरशिप, त्यामुळे त्यांनी स्वतः येऊन माझ्यावर अटॅक केला. त्यांचा वॉचमन सुद्धा तुम्हाला सांगेल संतोष की ते स्वतः आले होते आणि त्यांच्याबरोबर अजून 2 जण होते, एक बॉडीगार्ड होता आणि त्यामुळे मी मला डिफेंड नाही करू शकलो. नेमकं कसं घडलेलं ती ती जी हल्ल्याची घटना होती ती नेमकी कशी घडली? त्या दिवशी मी असेच नाईट करून आलो, सकाळी जेवून थोडा रेस्ट नाही घेत, तर मला एक माणूस बोलवायला आला की आमदार साहेब तुम्हाला खाली बोलवत आहे. तर मला खाली म्हणजे गेटच्या बाहेर वाटलं, म्हणून मी जसं आमची रिटेनिंग वॉल तुम्ही पाहिली असेल खाली, तिथनं बाहेर आलो. त्याबरोबर त्यांनी माझ्या डोळ्यावर मुक्के मारायला सुरुवात केली आणि मला अतिशय गलिच्छ विंग कमांडर या रँकला उद्देशून शिव्या दिल्या. मला अतिशय वाईट वाटलं आणि सगळ्या मिलिटरीवाल्यांना आणि एअरफोर्सवाल्यांना त्यांनी अतिशय क्रिटिसाइज केलं आणि म्हणाले मी इथला राजा आहे. त्याच्यावर मी त्यांना म्हटलं तुम्ही राजे नाही आहात, तुम्ही चिंदी चोर आहात, तुम्ही 3-3 गुंठ्याचे लोकांचे प्लॉटसुद्धा दाबायला फुकटात बसलेले आहात. मी चिंदी चोर म्हटल्यावर त्यांना अजून राग आला आणि त्यांनी मला लाथ मारायचा पण प्रयत्न केला. मी पण माझ्या मिलिटरीचे बेसिक डिफेन्स वापरायला सुरुवात करणार होतो, पण त्यांचा बॉडीगार्ड गनमॅन मला गन दाखवू लागल्यामुळे मला मार खाऊन घ्यावा. अरे बापरे, म्हणजे एक आमदार तुम्हाला स्वतः मारण करत होता आणि दुसरीकडे सरकारनेच त्यांना दिलेला कायद्याचा रक्षक असणारा त्यांचा बॉडीगार्ड तो तुम्हाला त्यावेळी गन दाखवत होता. हेच तर आयर्नी ऑफ सिच्युएशन आहे. ज्या लोकांना आपण समाजकार्यासाठी निवडून देतो ते त्यांची पूर्ण यंत्रणा स्वतःच्या लँड ग्रॅबिंगसाठी वापरतात. इवन कॉर्पोरेशनने हे जे पत्र मागे घेऊन दुसरं पत्र मला दिलं 7 तारखेला, ते मला तुम्ही त्यांच्या व्हिडिओ फिती अनालाइज करा. मला 5 लाख मारहाण झाली, ते 7 लाख कसं काय पत्र निघाल? त्या व्हिडिओ फितीत तुम्हाला कळेल सनी निमण आमदार तिथे जाऊन दबाव आणत होते आणि त्यांनी ते पत्र काढून घेतलेलं आहे. काँग्रेसचे आमदार विनायक निमण यांनी मात्र या संपूर्ण प्रकरणात पवित्रा घेतलाय तो असा. नाही, मारपीट उनको कुछ भी नहीं हो गई. पुलिस लोगों ने ऐसा उन्होंने तकरार किया, मेरे ऐसा महीने और मेरे बेटे ने उनको हाथ से मारा. पुलिस ने NC करके मैटर दुगना कर रजिस्टर किया. अरे जो मारा है तो उस टाइम कोई प्रूफ रहेगा, कोई साथीदार रहेगा, उनका कुछ देना चाहिए ना उसने. खाली भले खोटे नाटे आरोप करने के, मैं MLA हो करके मीडिया और सब प्रिंट मीडिया ने उसको बढ़ा के देने का, MLA के आरोप किया करके, ये सरासर गलत है. असे हे निंदनीय अशोभनीय कृत्य, सत्ता आणि सत्तेच्या अनुषंगाने हेतुपुरस्सर पसरवलेली दहशत, या सर्वाचा आलेला माज
लोकशाहीतला कायदा आपलं काहीही बिघडवू शकणार नाही याची पटलेली खात्री, या सगळ्याचाच हा परिपाक. नेमकं ज्यावेळी तुमच्या तो हल्ला झाला की तुम्ही म्हणालात की त्यांनी तुमच्या डोळ्यावर मारलं, तुम्हाला मारहाण केली, तो गनमॅन तुम्हाला गन दाखवत होता की तुम्ही प्रतिकार सुद्धा करू नये याची पूर्ण दक्षताही घेतली जात होती, त्यावेळी नेमकं मनात काय आलं की देशाच्या रक्षणासाठी तुम्ही 23 वर्ष वाहिलीत या देशाला आणि दुसरीकडे तुम्ही देशात आपली माणसं आपल्या मातीत आपल्याच माणसाला मारतायत, नेमकं काय भावना त्यावेळी? मला अतिशय घृणा वाटली. मला त्या माणसाला आमदार काय, त्याच्यापेक्षा कुठलाही भिकार कुत्रा बरा असं वाटलं. इतकी मला घृणा वाटली त्या माणसाबद्दल आणि मी त्याला आयुष्यात कधीही माफ करणार नाही. आणि त्याचं जे स्वप्न असेल, त्याला वाटत असेल मी राजा, इथला राजा बनेल, माझे 4.5 गुंठा जमीन तर त्याला कधी या आयुष्यात मिळू देणार नाही. हवाई दलात असताना तुम्ही हवाई क्षेत्रातून जे युद्ध केलं असेल, त्या युद्धासाठी जो काही तुम्ही प्रयत्न केले असतील त्यासाठी ते यशस्वी व्हावं या देशासाठी, मात्र इकडचं जे वेगळं तुम्हाला जमीन युद्ध दिसतंय, त्यात कशाप्रकारे लोकांनी सक्षमतेने समोर गेलं पाहिजे, या राजकीय गुंडांना कसं समोर गेलं पाहिजे वाटतं तुम्हाला? लोकांनी, सर्व प्लॉटधारकांनी एकत्र यायला पाहिजे. जसं हे झाल्यानंतर मी DCP उमापसाहेबांना भेटल्या, सर्व प्लॉटवाले एकत्र आले आणि सर्वांनी युनिटी दाखवायला पाहिजे. आणि या गुंडांना दमण्यात काहीच अर्थ नाही आणि हे पेपरवर्क तर तुम्ही सॉलिड ठेवूच शकता आणि कायदासुद्धा अमेंड झाला पाहिजे. तुमच्या सुरक्षा रक्षक जे तुम्ही तुमच्या इकडे वॉचमन ठेवले होते, त्यांच्यावरसुद्धा काहीतरी हल्ल्याचा प्रयत्न झालेला, त्यांच्या बाबतीत नेमकं काय घडलेलं? माझा जो वॉचमन होता सिद्धराम म्हणून, तो त्याच्या फॅमिली म्हणजे बायको आणि एक मुलगी आणि मुलासोबत राहत होते, त्याला सनी निमण यांनी येऊन इथे मारहाण केली, कारण ते सोल विटनेस होते जेव्हा रात्री JCBने बांधकाम पाडण्यात आलं, त्यामुळे ते घाबरून सोलापूरजवळ त्यांचं गाव आहे तिथे पळून गेले. पण त्यांनी मला तरी सांगितलं की जेव्हा तुम्हाला गरज पडेल मी येऊन तुमच्यासाठी पुरावा देईन. म्हणजे एक सामान्य माणूस ज्याचं खरं तर हातावर पोट आहे, तो स्वतःचा जीव धोक्यात टाकून तुमच्यासाठी उभं राहायला तयार झाला. मात्र दरवेळी ज्यांच्या हाती कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी आहे, कायद्याने तसे अधिकारसुद्धा दिलेले आहेत, ते पोलीस, महापालिका अधिकारी, सरकारी अधिकारी यांच्याकडून तसा त्या गरीब बिचाऱ्या सिद्धरामसारखा प्रतिसाद लाभला का? काही वेळेस मला प्रतिसाद लाभला. काही ऑफिसर्स, पोलीस ऑफिसर्स अतिशय चांगले आहेत, जे पॉझिटिव्ह आहेत, ज्यांना खरोखर मनापासून करायची इच्छा आहे. पण देशमुखांचा हा पणच खूप बोलका आहे. ज्या दिवशी त्यांना मारहाण झाली त्यावर पोलिसांची काय उत्तरं होती ते पाहूयात. याच्यामध्ये देशमुखांना झालेली जी मारहाण आहे त्याचं इंजुरी सर्टिफिकेट हे सिम्पल आहे आणि त्याप्रमाणेच आपण त्यांची तक्रार नोंद केलेली आहे. कुठल्याही प्रकारे मोठ्या प्रमाणात मारहाण झाली आणि पोलिसांनी कमी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला असा काही प्रकार त्याच्यामध्ये नाही. हे प्रकरण पूर्णत्वाला न्यायला कायद्यासुद्धा कायद्याची पण साथ पाहिजे, कारण कालच साधी गोष्ट होती, सनी निमण यांचा जामीन कॅन्सल होण्यासाठी जी सुनावणी होती, इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला स्वतः मी उमापसाहेबांना फोन करून बोलवलं, त्याने त्या पब्लिक प्रॉसिक्युटर जो होता त्याला स्वतः ब्रीफसुद्धा केलं, परंतु जेव्हा केस हिअरिंगला आली तेव्हा त्यांचा वकील आर्ग्यू करत होता, पण आमचा जो पोलीस प्रॉसिक्युटर होता तो जागेवर उठून आर्ग्यूसुद्धा नाही केला. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एका टप्प्यावर बांधकाम पोचलेलं आहे, तुमचं स्वप्न साकारताना दिसतंय, मात्र अडचणी अजूनही संपलेल्या नाही आहेत. तुमच्यावर हल्ला झाला, त्या हल्ल्यानंतर त्वरित तक्रार घेतली गेली का? त्यांच्यावर त्यांच्या नावाने गुन्हा नोंदवला गेला का? जे कोणी हल्लेखोर होते त्या हल्ल्यानंतर मला त्वरित हॉस्पिटलला नेण्यात आलं. म्हणजे ती हॉस्पिटलची चिठ्ठी मिळायला पण मला 15-20 मिनिटं लागले आणि मला माझा ते डोळ्याची ट्रीटमेंट घेणं अतिशय गरजेचं होतं आणि माझा बॅलन्स थोडा डिस्टर्ब होत होता, कारण ते अजूनही त्याचं ॲनालिसिस चालू आहे. मी सगळे रिपोर्ट, माझं इव्हन ब्रेन स्कॅनिंग केलेलं आहे आणि माझा जॉब असा आहे सिव्हिल एव्हिएशनचा की मी बॅलन्सिंगच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही करू. बरोबर आहे. तर पोलिसांनी रिस्पॉन्ड तर लगेच केलं, पण त्यांनी NC दाखल केली, कारण त्यांचं म्हणणं असं की या तुमच्या ज्या इजा आहेत चेहऱ्यावरच्या किंवा डोळ्यावरच्या या मामुली आहेत, मला माहिती नाही, मला कायद्याचं पूर्ण ज्ञान नाही आहे. परंतु त्याच्यानंतर विटनेससुद्धा नव्हता असं त्यांचं म्हणणं आणि कुंजिरे विटनेस होते, पण मी घाबरून त्यांचं नाव यासाठी पुढे नव्हतं केलं की मलाच जे हे लोक प्रोटेक्ट नाही करत आहेत तर त्यांना बिचारायला का मध्ये आणावं, मागच्याच त्यांनाही मारहाण झालेली आहे. परंतु कुंजिरे स्वतः पुढे आले आणि त्यांनी आता केस दाखल केलेली आहे आणि ते पोलिसांनी FIR घेतलेली आहे. रात्रीच्या अंधारात, गडद अशा अंधारात लपून छपून एका कायद्यात करण्याची ज्यांच्यावर जबाबदारी असते अशांपैकी एकानं हल्ला केला, त्यासाठी कायद्याचा रक्षक असणारा
त्याच्या रक्षणासाठी आणि तुम्हाला धमकावण्यासाठी हातात गन घेऊन उभा होता. कुठंतरी चारही बाजूने कुठंतरी अंधार दाटलेला भासला असेल त्यावेळी तुम्हाला. नंतर सुद्धा जेव्हा पोलिसांनी दखलपात्र गुन्ह्याच्याऐवजी फक्त अदखलपात्र गुन्हा नोंदवला, कायद्यातल्या तरतुदींचा त्यासाठी त्यांनी पळवाटांचा खरं तर आधार घेतला, कुठंतरी तुम्हाला अशी प्रकाशाची काही कवडसे तरी भासतात. प्रकाशाची कवडसे यासाठी भासतात की मी रिटायर्ड एअरफोर्स ऑफिसर असल्यामुळे मला थोडं तरी स्टॅटस आहे, आणि त्यामुळेच माझी वाईफ मिसेस अंजली देशमुख जिने इवन एअरफोर्समध्ये असताना लेडीज वेलफेअर विडोजसाठी बरंच काम केलं. त्या स्वतः जाऊन मुख्यमंत्री आणि डेप्युटी CMला भेटल्या आणि त्यांनी हे प्रकरण लावून धरलं, आणि त्यामुळेच दुसऱ्या दिवशी आम्हाला बोलवण्यात आलं आणि सर्व प्लॉटधारकांच्या कंप्लेंट्स घेण्यात आल्या आणि कुंजीर यांची FIR दाखल करण्यात आली. परंतु ते जर न करताही हे साधारणपणे कॉमन चॅनलमध्ये जनरल चॅनलमध्ये व्हायला हवं अशी माझी अपेक्षा आहे. देशमुखांची अपेक्षा कितीही सच्ची असू दे, पण आजूबाजूचा समाज सच्चा नाही. प्रत्येकाला प्रत्येकाशी हितसंबंध जोपासायचे आहेत, टिकवायचे आहेत. ज्या मुख्यमंत्र्यांकडे त्यांची पत्नी अंजली गेली त्या मुख्यमंत्र्यांची ही प्रतिक्रिया ऐका, आणि या एका वाक्यात ते किती वेळा माहिती हा शब्द म्हणाले तेही मोजा. एकाच प्रकरणात 6 MC दाखले त्यांचं, तरी पोलीस काही करत नाही. त्याबद्दल मी माहिती घेतलेली, मला आता कालच माहिती घेतली काय झाले ते. माहिती घेतोय मी कशाप्रकारे काय घटना घडली, अजून मला पूर्ण माहिती आलेली. जेव्हा उत्तर देण्यासाठी दुसरं काहीच नसतं तेव्हाच असं घडतं. अर्थात नंतर त्यांनी चौकशीचे आदेश दिले ते वेगळे, पण ते मुख्यमंत्र्यांचं कर्तव्यच होतं. सीमेवर लढताना 23 वर्षांच्या कालावधीत तुम्हाला ठाऊक होतं शत्रू कोण. इकडे मात्र निवृत्तीनंतर एक वेगळं शांत जीवन जगावं, म्हणजे तुम्ही मगाशी म्हणाल तसं यांच्या इच्छेनुसार तुम्ही या भागात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मात्र या शांत जीवनात कुठंतरी अशांतीचं जे काहूर माजवलं जात आहे, त्रास दिला जातो, जीवालाही खरं तर धोका होईल असं वाटते, तरीसुद्धा हा संघर्ष असाच पुढे चालत ठेवणार आहात. हो, कारण मला एअरफोर्सने हीच शिकवण दिली की अन्याय सहन करणं हा सुद्धा तेवढाच गुन्हा आहे, आणि या अन्यायाशी मी लढा असाच चालू ठेवेन. आमच्याच हातून जर रावणाचं दहन व्हायचं असेल, कदाचित माझ्या नशिबात किंवा माझ्या पत्नीच्या नशिबात हेच लिहिलं आहे, तर ते का होऊ नये असं मला वाटतं. देशमुखांच्या बाबतीत एक वेगळा अनुभव आहे. त्यांच्या जीवनसाथीनं त्यांना या संघर्षात अशी साथ दिली की त्यांची हिंमत आणखीनच वाढली आहे, वाढते आहे, आणि त्यामुळेच ते रावणाच्या अंताचा संकल्प सोडतायत. कसा अनुभव होता आतापर्यंत, जेव्हा तुम्हाला वायुसेनेत असताना तुम्ही त्यांच्यावर अगदी अवघडातल्या अवघड जागी पोस्टिंग होती, तेव्हासुद्धा त्यांच्यासोबत राहत प्रतिकूलतेला तोंड दिलं. इकडे मात्र वेगळी परिस्थिती आहे, इकडे तुम्हाला शत्रू नेमकं कोण आहे ते ओळखता येत नाही. सगळे आपले लोक वाटतात, असं वाटलं आपण आपल्या लोकांमध्ये जाऊ ना, आता नंतरचं पुढचं जीवन, मुलांचे लग्न होणार, ते सेटल होणार. इथे आम्ही आमच्या हक्काचा प्लॉट घेतला, सगळं अगदी व्यवस्थित रजिस्टर करून हे करून आणि परमिशन्स घेतले आणि बांधकाम सुरुवात केली. आमच्या मनाप्रमाणे घर बांधायला सुरुवात केली, सगळे केलं, आणि अचानक रात्रीतून त्यांच्या ते कोण गुंड मुलं यायचे, आजूबाजूच्या सर्व्हेचे सगळ्यांचे तार कंपाऊंड काढून द्यायचे, पाट्या काढून द्यायचे. आमच्या लक्षात आलं की हे काहीतरी भयानक आहे, हे इतकं सोपं नाही, रस्ते बंद करणं हे करणं, तरीसुद्धा आमचे लेबर आणि हे आम्हाला पूर्ण साथ देत होते, वॉचमन सगळे, आणि आम्ही दोघं इथे येऊन साहेब तर रात्री बरेच रात्री येऊन झोपायचे इथे कित्येकदा त्या लोकांना हिंमत देण्यासाठी. मी रात्री येऊन त्यांना ड्रॉप करायची गाडीनी, आणि आम्ही म्हणजे अगदी सुरू ठेवलं जे पाहिलं जाईल काय होईल, आणि मुलं आमचे दोन्ही वेल सेटल आहेत. भीतीने वाटायची मात्र तुम्ही आता म्हणालात की रात्री एकटं येऊन तुम्ही त्यांना सोडायचा, परत त्यांना कधी भीतीने वाटली म्हणाल काय असतं माहितीये का, एकदा आपण ठरवलं की आपण अन्याय सहन करायचा नाही तर ठरलं, आता तो काही प्रश्न नाही आहे, कारण आपण करेक्ट साईडला आहोत ना, आपण काही त्यांच्या तिथं जाऊन काही काही त्यांचं घेत नाही, किंवा आम्हाला कोण विनायक निमण हे सुद्धा पूर्वी माहिती नव्हतं, त्यांचा मुलगा कोण हे. मी त्यांच्या मुलाला कित्येकदा म्हटलं अरे तुम्ही जरा चांगला आहे, तुझ्या वयाचा मला मुलगा आहे, आज तो मॅरिड आहे, म्हटलं काय तू हे काय सगळं हे वडिलांचं हे सगळं तू चालवत आहे, उलट चांगलं हे करा राजकीय ह्याच्यात तुम्ही चांगलं काही काम करा. कित्येकदा मी त्याला आणि त्याच्या बाकीचे जे साथी होते त्यांना मी कित्येकदा समजवलं, तर काकू नाही मी असं नाही म्हटलं. सगळा दोन चेहरे आहेत त्यांचे, एक व्हाईट कॉलर चेहरा वेगळा आहे आणि हा बदमाशीचा चेहरा वेगळा आहे, आणि शासनाचा सगळा दुरुपयोग ते या स्वतःच्या या मतलबासाठी करून घेत आहेत. दोन चेहरे तुम्ही म्हणाल, एक नेता जवळपास वेगळा जरा खलनायकी असा अभिनेता. हो, 100%. आणि दुसरं असं की आम्हाला आणि एक गोष्ट लक्षात आली की आम्ही एअरफोर्समध्ये साहेब विंग कमांडर त्यांनी इतक्या
जोरदार सगळं हे केलेलं आहे. पण आमच्या हे लक्षात आलं की ज्या पद्धतीने त्या माणसाने मिलिटरी लान यांना सगळ्यांना शिव्या घातल्या, तर उलट असं जर बाहेर हे सगळं तो करत असेल तर जे लोक मिलिटरी जॉईन करणार असतील मुलं त्यांच्या मनावर काय परिणाम होईल. म्हणजे हा हे तर खरे दुश्मन आहेत आपल्या देशाचे की जे जाऊन बॉर्डरवर सगळे 12वी पास झालेले इंडियाला जातात हुशार मुलं, त्यांना काय घरी खायला नसतं म्हणून काही मिलिटरी जॉईन करत नाहीत. आम्ही सुद्धा घरचे वेल ऑफ होत, साहेबसुद्धा नाशिकचे ते देशमुख कराची पाळायचे, मीसुद्धा माझ्या मायारी जमीनदाराची मुलगी. आम्ही अशा ह्याच्यात नाही, मला मुद्दाम मिलिटरीवाल्याशी लग्न करायचं होतं की प्राऊड फील करत होते मी आणि स्टील आय एम फीलिंग व्हेरी प्राऊड. म्हटलं हे जर आपल्या नशिबी आहे की याला हे करण्याचं काही हरकत नाही. अगदी अजूनही मी सांगते पुढे सुद्धा, कारण ते लोक फ्रस्ट्रेट झाले आमच्यामुळे आता, कारण त्यांना असं लक्षात आलं की आतापर्यंत ते सर्व बदनाशीमध्ये सक्सेसफुल झाले आमच्यामुळे. त्यांचा एक तर ते एक्सपोज झाले, जे राजकीय वर्तुळात जे त्यांचा तो खोटा मुखवटा घालून ते फिरत होते ते सगळं बाहेर आलं. आणि त्या दिवशी CM, डेप्युटी CM, इव्हन महसूल मंत्री यांच्यासमोर मी सगळं ते सांगितलं आणि त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि ग्रॅव्हिटी ऑफ सिच्युएशन त्यांना कळली की हे टीम तयार करून गरीब मुलांना अशा सगळ्या कामी लावत आहेत स्वतःच्या याच्यासाठी, म्हणजे लँड ग्रॅबिंगसाठी ते वापरून घेत आहे. भयंकर वाईट कंडिशन आहे सध्या. एकंदरीतच आपण पाहिलं की देशमुखांच्या सोबत त्यांच्या सौभाग्यती सुद्धा एका निर्धाराने उभ्या टाकलेल्या आहेत. त्यांना त्या सांगतात आहे की तुम्ही तुमचा संघर्ष चालू ठेवा, या रावणांचा अंत घडवाच घडवा. देशमुखांसारख्या सामान्यातल्या रामाला अन्यायाच्या रावणाविरुद्धच्या संघर्षात आपली साथ मिळेल की नाही माहीत नाही. मात्र एक लक्षात ठेवा, निवडतात जे बिकट वाट संघर्षाची त्यांना जास्त काही नको, फक्त लढ म्हणा.